ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. प्रेक्षक हो नमस्कार, मी आकाश, न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपण सर्वांचं स्वागत. घेऊया देश आणि विदेशातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री वेगवान आढावा मध्ये. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते यांनी दिल्लीमध्ये गृहसचिवांची भेट घेऊन फोन टॅपिंग अहवाल सादर केलाय. दरम्यान या भेटीवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली असून फोन टॅपिंग अहवाल म्हणजे भिजलेला फटाका असल्याचा टोला लगावलाय. या अहवालात काही दम नसून त्याला काडीचीही किंमत नसल्याचं संजय राऊत म्हणाले. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाल लवकरच संपणार असून नवीन सरन्यायाधीश नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्र सरकारकडून सरन्यायाधीश पदासाठी नवीन नाव मागवण्यात आलं आहे. त्यानंतर सरन्यायाधीश बोबडे यांनी उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती एन व्ही रमन्ना यांच्या नावाची केंद्राकडे शिफारस केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागानं पालघर जिल्ह्याला अतिरिक्त 1500 आरटीपीसीआर चाचण्या करण्याची परवानगी दिल्यानं आता जिल्ह्यातून दररोज 2000 अधिक चाचण्या करणं शक्य होणार आहे. तर दुसरीकडे आठवड्याखेरीस आपल्या घरी जाणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची दर सोमवारी तपासणी करण्याची योजना जिल्ह्यानं तयार केली आहे. आज फोन टॅपिंग प्रकरणामध्ये राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भाजपाच्या शिष्टमंडळानं भेट घेतली. या भेटीदरम्यान राज्यपालांनी फोन टॅपिंग प्रकरणी हस्तक्षेप करावा अशी मागणी भाजपाच्या शिष्टमंडळानं केल्याची माहिती भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. राज्याला वाचवणं गरजेचं असल्यामुळेच या प्रकरणामध्ये राज्यपालांनी लक्ष घालावं अशी विनंती आम्ही केल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये मुनगंटीवार यांनी दिली आहे. गोव्यातून पुण्याकडे होणाऱ्या गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतुकीविरोधात बांदा पोलिसांनी आज सकाळी बांदा चेकपोस्टवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत जवळपास 50 लाख रुपयांचा दारूसाठा आणि 5 लाख रुपयांचा कंटेनर असा सुमारे 55 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सह्याद्री वेगवान आढाव्यामध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर आपण सर्वांचं पुन्हा एकदा सह्याद्री वेगवान आढाव्यामध्ये स्वागत. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशा परिस्थितीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत संपूर्ण राज्याचा आढावा घेतला जाणार असून पुढील कालावधीमध्ये काही कठोर निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस दलातील बदल्यांवरून राज्य सरकारला विरोधकांनी घेरलेले असतानाच आता सरकारच्या अडचणीत आणखी एक भर पडली आहे. तडकाफडकी बदली झाल्यानं नाराज झालेल्या पुण्यातील कारागृह अधीक्षकानं इच्छामरणाची मागणी केली आहे. त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं MMRDC हाती घेतलेल्या केळवडे ते उर्से या 68 किलोमीटर लांबीच्या पश्चिम रिंगरोडला आता गती मिळणार आहे. या रिंगरोडसाठी दिनांक 30 एप्रिल पर्यंत मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी दिले आहेत. राज्य पोलीस दलात बदल्या आणि पदोन्नतीसाठी एक मोठे रॅकेट काम करत असल्याचा पर्दाफाश एका अहवालातून झालाय. तत्कालीन गुप्तवार्ता प्रमुख असणाऱ्या रश्मी शुक्ला यांनी यासंदर्भात दिलेल्या अहवालावर राज्य सरकारकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. हा अहवाल फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिवांकडे सोपवत CBI चौकशीची मागणी केली आहे. आज मध्यरात्रीपासून नांदेड जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील वाढता कोरोनाबाधितांचा आकडा लक्षात घेऊन ही कोरोना साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं 25 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. आणि आता येथेच वेळ झाली न्यूज 24 सह्याद्रीच्या वेगवान आढाव्यामध्ये थांबण्याची. तोपर्यंत पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.